नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत जवळपास सहाशे एकसष्ट पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून सदरचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून पी डी एफ फाईलमध्ये संपूर्ण जागांचा जा तपशील आणि संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल तर येथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर रजिस्ट्रेशन या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीचे पाच स्टेप तुमच्यासमोर ओपन होतील सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन फोटो अँड सिग्नेचर अपलोड डिटेल आणि प्रिव्यू आणि पेमेंट अशा प्रकारची ही पेज तुम्हाला पाच स्टेपमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तर सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तर या ठिकाणी सुरुवातीला फर्स्ट नेम तुम्हाला टाईप करायचं आहे फर्स्ट नेम टाईप करून पुन्हा दुसऱ्या कॉलममध्ये कन्फर्म फर्स्ट नेम येथे पुन्हा तेच नाव टाईप करायचं आहे तर त्यानंतर मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाईप करा कन्फर्म मिडल नेम या ठिकाणी पुन्हा नाव टाईप करा तर त्यानंतर लास्ट नेम या ठिकाणी तुम्ही तुमचं आडनाव नाव सरनेम टाईप करायचा आहे तर लक्षात घ्या ही संपूर्ण माहिती कॅपिटल लिपीमध्ये तुम्हाला टाईप करायची आहे आणि अशा प्रकारे कन्फर्म लास्ट नेम या ठिकाणी पुन्हा आडनाव नाव टाईप करायचं आहे आणि फुलनेम या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमचं संपूर्ण नाव आल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबर येथे पुन्हा मोबाईल नंबर टाईप करा आणि खाली अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर तो तुम्ही देऊ शकता तर याबरोबर ईमेल आय डी या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस आणि डोमेन नेम वेगवेगळं टाईप आहे तर सर्वप्रथम तुमचा ईमेल ॲड्रेस टाईप करा आणि सुरुवातीला ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्यानंतर ॲट द रेट याहू किंवा डॉट कॉम तर यासारखे डोमेन नेम तुम्हाला निवडायचं आहे आणि यानंतर कन्फर्म ईमेल ॲड्रेसमध्ये ईमेल ॲड्रेस म्हणजेच ईमेल आय डी आणि डोमेन नेम एकत्रित तुम्हाला टाईप करायचा आहे तर अशा प्रकारे येथे कॅप्चर न चुकता तुम्हाला टाईप करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं सेव अँड नेक्स्ट या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पॉपो विंडोमध्ये येस म्हणायचं आहे आणि नेक्स्ट आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे बेसिक इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी गाईडलाईन देखील फोटो आणि सिग्नेचर करता देण्यात आले आहे तर या गाईडलाईनवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर या गाईडलाईनमध्ये मध्ये फोटो कसा असावा या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर सरची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे तर फोटो हा चार पॉईंट तीन बाय तीन पॉईंट पाच सेमी यामध्ये असला पाहिजे आणि फोटो वाईट बॅकग्राऊंडमध्ये असला पाहिजे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही सिग्नेचर देखील तुम्हाला इथे साईज देण्यात आलेला आहे तर सिग्नेचर सिग्नेचर देखील इथे एकशे चाळीस बाय साठ पिक्सल अशाप्रमाणे देण्यात आले आहे आणि सरची सिग्नेचर ब्लॅक पेने म्हणजेच काय पेनने करायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती आणि डेस्कटॉपवरती जो फोटो अपलोड करून घेतलेला आहे इन्सर्ट करून घेतलेला आहे तो च्यूज दी फाईल या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला तुमची सही देखील अपलोड आय कन्फर्म दिस इज माय बॅलिट फोटो अल्सो ॲग्रीड अबाव मेन्शन नोट या ऐकाउंट होती तुम्हाला क्लिक करायचं आहे याचप्रमाणे तुम्हाला सही अपलोड करायची आहे आणि चौकटीत अंडरटेकिंग बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट या ऐकाऊन होती तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन टाईप जर पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर सुरुवातीला पोस्ट तुम्हाला इथे निवडायची आहे यामध्ये ज्या पदाकाचा अर्ज करणार आहात ते पद तुम्हाला इथे निवडायचं आहे तर यानंतर याबरोबर कोड निवडून झाल्यानंतर स्ट्रीम तुम्हाला इथे निवडायची आहे तर यामध्ये तुम्ही मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट यापैकी एक तुम्ही निवडू शकता तर मी इलेक्ट्रिक हा ऑप्शन निवडत आहे त्याचबरोबर तुम्ही अप्पर एज लिमिट क्रॉस केली आहात का असाल तर येस नसाल तर नो या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याचबरोबर तुम्ही डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट आहात का असेल तर येस नसेल तर नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जर येस आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला इतर नंबर म्हणजेच डेजिग्नेशन प्लेस ऑफ पोस्टिंग संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल त्याचप्रमाणे तुमच्या जर एज तुमच्याकडे जर एज गॅप असेल किंवा तुमच्याकडे जर वयोमर्यादा ओलांडली असाल तर येस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर डिटेल बरावे लागेल अन्यथा नो या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं कॅटेगरी या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे त्याचबरोबर येणाऱ्या पापू विंडो ओके या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करायचा आहे त्या कॅटेगरीवरती तुम्हाला समोरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर यानंतर तुमच्यावरती म्हणजे तुमच्याकडे कोणती डिझॅबिलिटी आहे का असेल तर येस म्हणा असेल येस जे आहे म्हणतील त्यांना पुढील डिझॅबिलिटीचे प्रमाण टाईप करायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे डिझॅबिलिटी इश्यू केलेलं सर्टिफिकेट आहे का असेल तर येस नसेल तर नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर म्हणजेच तुम्ही जर डिसेबिलिटी असेल किंवा नसेल जर नो म्हटलात तर पुढे ऑप्शन तुम्हाला भरावे लागणार नाहीत महत्वाची सूचना म्हणजेच महाजेंद्र को पी ए पी म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे अशा उमेदवारांना जर ग्रेस मार्क मिळवायचे असेल तर यस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर जर प्रगत कुशल प्रशिक्षण ज्यांनी पूर्ण केलं असेल अशाने यस निवडायचं आहे आणि जर न आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जे उमेदवार यस आयकॉनवरती क्लिक करतील त्यांना सर्टिफिकेट क्रमांक देखील टाईप करायचा आहे तर अशांना ग्रेस मार्क म्हणजेच अधिक मार्क पाचपेक्षा अधिक मार्क दिले जाणार आहेत तर याचबरोबर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय महाराष्ट्रातून कास्ट सर्टिफिकेट इशू झाले असे असेल तर यस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर तर वेदर प्रोसेसिंग कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट इश्यू बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी असेल तर येस म्हणा अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करा त्याचबरोबर वेदेवर प्रोसेस ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे का असेल तर येस नसेल तर या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नंबर देखील पुढे तुम्हाला टाईप करायचा आहे जे उमेदवार ईडब्ल्यू एस प्रवर्गातून येतात त्यांना हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल ओबीसी कॅटेगरीमध्ये किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार नाही याबरोबर महिलांच्या आरक्षणाकरता हा ऑप्शन इथे आहेत म्हणजे तुम्हाला महिलांकरता पण रिझर्वेशन तुम्हाला जर हवे असेल तर यस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तसंच ऑप्शन महिला उमेदवारांकरता लागू असणार आहे त्याचबरोबर वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट इश्यू बाय अथॉरिटी तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल टाईप करायचं आहे तर त्यानंतर डू यू वॉन्ट बेल बेनिफिट ऑफ स्पोर्ट्स पर्सन जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस आयकाउंटवरती क्लिक करायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही यस आयकॉनवरती क्लिक केलात तर स्पोर्ट प्लेअर लेवल रँक मेरिट आणि इश्यू स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेट तुमच्याकडे इश्यू झाली आहे का तरी ही पूपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करावी लागेल आणि या ठिकाणी ॲडमोर या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही नवीन माहिती ॲड करू शकता जर तुम्ही स्पोर्ट पर्सन नसाल तर नो या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आणत आहात का असेल तर येस नसेल तर नो या आयकाउनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याचबरोबर व्हॅलिड ऑर्फन सर्टिफिकेट तुम्हाला जर तुम्ही येस आयकॉनवरती क्लिक केलात तर सर्टिफिकेट क्रमांक तुम्हाला येथे मेन्शन करावं लागेल अन्यथा टाईप करायची गरज नाही त्याजबर याजरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट इश्यू बाय द अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर येस आयकॉनवरती क्लिक करा आणि नो या आयकाउंटवरती क्लिक करायचं आहे जर असेल तर इश्यू डेट आणि संपूर्ण सर्टिफिकेट क्रमांक ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी टाईप करावी लागेल त्याचबरोबर डोमासेल ऑफ महाराष्ट्र तुमच्याकडे वयोदिवास प्रमाणपत्र आहे का असेल तर यस नसेल तर नो या आयकाउंटवरती क्लिक करायचं आहे जर असेल तर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे त्यानंतर आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त उमेदवार आहात का असेल तर यसंवा नसेल तर नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याचबरोबर तुम्ही अर्थक्वेक म्हणजेच भूकंपग्रस्त आहात का असाल तर येस आयकॉनवरती क्लिक करा अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार आहात का असेल तर येस अन्यथा नो या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही तर तुम्ही यस अकाउंटवरती क्लिक केलात तर माझे सैनिक अंतर्गत तुमची किती सर्व्हिस झाली आहे हे संपूर्ण माहिती आणि सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे आणि तुम्हाला तर... नॅशनॅलिटी इंडियन आल्याचं पाहायला मिळेल त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्झामिनेशन या ॲकाउंटवरती क्लिक करून तुमची परीक्षा तुम्हाला सेंटर कुठे आहे ते येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर पर्सनल डिटेल तुम्हाला इथे टाईप करायचं आहे पण पर्सनल डिटेलमध्ये एस एस सी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुमची जन्मतारीख पुढच्या पॉपऑप विंडोमधून तुम्हाला इथे टाईप करायचं आहे जन्मतारीखमध्ये डे त्याचबरोबर मंथ तसेच इयर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे येणाऱ्या पॉपऑप विंडोमधून संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाईप करायची आहे त्यानंतर तुमचं जेंडर जन्मतारीख निवडून झाल्यानंतर तुमचं वय येथे आल्याचं पाहायला मिळेल जेंडर इथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे त्याचबरोबर डू यू हॅव ट्विन्स ब्रदर अँड सिस्टर्स म्हणजे जुळे असाल तर जर डू यू हॅव ट्विन्स ब्रदर अँड सिस्टर असेल तर येस आणि तो नो ए ऐकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि याचबरोबर त्यानंतर मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम तर अशा प्रकारे ॲड्रेस लाईनमध्ये तुमच्या वडिलांचं नाव त्याचबरोबर तुमच्या आईचं नाव तसेच ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू ॲड्रेस लाईन थ्री तर त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट आणि स्टेट निवडून झाल्यानंतर पिनकोड टाईप करायचा आणि याबरोबर तुमचा कायमचा आणि तात्पुरता ॲड्रेस जर एकच असेल तर सेम ॲज द करस्पॉन्डन्स ॲड्रेस या चौकटीसमोर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे चूज ॲड्रेस या ठिकाणी करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता हा पत्ता तुम्हाला निवडायचा आहे तर या ठिकाणी ही संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला इथे फी देखील आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे येथे संपूर्ण माहिती वाचून खात्रीशीर बरोबर आहे हे पाहून सेव अँड नेक्स्ट आयकॉनवरती क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्टच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन टाईप तर पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी ग्रॅज्युएट डिग्री हे तुम्हाला निवडायचे आहे त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा त्याचबरोबर येथे डिग्री ऑफ पासिंग आणि त्यानंतर पर्सेंटेज मार्क आणि ग्रेड अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यानंतर डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि अदर अशा प्रकारे संपूर्ण ही शैक्षणिक माहिती तुम्हाला टाईप करायची आहे तर यामध्ये डिग्री सब्जेक्ट स्ट्रीम त्यानंतर डेट ऑफ पासिंग त्यानंतर एकूण ट पर्सेंटेज आणि येथे ग्रेड तुम्हाला टाईप करायची आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती टाईप करून डू यू हॅव सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र आहे का असेल तर येस आणि तो नो या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि त्याचबरोबर वाचन लेखन आणि बोलणे म्हणजेच वाचन लेखन आणि संभाषण यामध्ये मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला येतं का असेल तर येस या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर एक्सपिरियन्स असेल तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे आणि अशा प्रकारे लँग्वेज नोंद या ठिकाणी तुम्हाला तीन लँग्वेज टाईप करायच्या आहेत त्यामध्ये मराठी त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी यामध्ये रीड रीड राइट, अँड स्पीक तर या तिन्ही आयकॉन होती क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट डे आयकॉन होती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे व्हॅलिडेट युअर डिटेल या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर युअर आयडेंटिफाय म तो आ, तर युअर इन्फॉर्मेशन व्हॅलिड सक्सेसफुली अ सक्सेसफुली अशा प्रकारची पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर यामध्ये ओके करायचं आहे आणि सेव्हन नेक्स्ट ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण फॉर्म प्रोफाईल म्हणजे तुम्ही जो प्रोफाईल भरलात ती संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि स्क्रोल डाउन करून तुमचे एज्युकेशन डिटेल देखील तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर आय ॲग्री या कन्फर्मेशन बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या अकाउंटवरती वाचून घ्यायचं आहे आणि आय अंडरटेकिंग या बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म फॉर्म या अकाउंटवरती क्लिक करून येणाऱ्या पॉप विंडो मध्ये कन्फर्म फॉर्म या पॉप विंडोमध्ये क्लिक करून तुम्हाला इथे दिलेल्या सेव्हन नेक्स्ट या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे आयकॉन सेव्हन नेक्स्ट या ॲकॉनवरती क्लिक केल्यानंतर फी पाडण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल तर इथे अमाऊंट तुम्ही पाहू शकता आणि येथे सिक्युरिटी कोड न चुकता तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि सबमिट या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या आयकॉनवर हो क्लिक केल्यानंतर पुन्हा पॉपअप विंडो ओपन होईल तर यामध्ये ओके आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट तर या ठिकाणी तुमचा पेमेंट फॉर्म ओपन होईल हो तर या ओपन होण्या पेमेंट फॉर्ममध्ये तुम्ही ए टी एम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्यानंतर इंटरनेट बँकिंग आणि क्यू आर कोड दे आणि क्यू आर कोड आणि यू पी आय याद्वारे देखील पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म संपूर्ण भरायचा आहे आणि तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या, या संदर्भात या सव संदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर अशा प्रकारे नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा